आणि चौथ्या लाटेच्या चिंतेत असतानाच एकीकडे आता राज्यासाठी एक मोठी सकारात्मक बातमी येते, कारण राज्यातल्या 21 जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाहीये. तर राज्यामध्ये एकूण रुग्णसंख्या आज 97 आलेली आहे, म्हणजे 100 खाली ही रुग्णसंख्या गेलेली पाहायला मिळते. तेव्हा एकीकडे जगभरात विविध ठिकाणी हा कोरोना पुन्हा एकदा वाढायला लागलेला आहे, त्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच आता राज्यामध्ये मात्र सकारात्मक चित्र बघायला मिळते, कारण एकूण 21 जिल्हे असे आहेत की जिकडे 0 रुग्ण नोंदवले गेले आहेत. ते जिल्हे कोणते आहेत आपण बघतोय. धुळे, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि नागपूर, त्यासोबतच वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.